जी स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत स्त्रियांनी घरामध्ये कोणती कामे करायची आहेत कोणत्या चुका टाळायच्या आहेत त्याचबरोबर तुम्हाला जर सुतक पडलं तर अशा वेळेस गणपती बाप्पांची पूजा कशा प्रकारे करायची आहे मासिक धर्मामध्ये पूजा कशी करायची आहे घरामध्ये जर गरोदर स्त्री असेल तर अशा वेळेस गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं आहे का ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत रहा तर बघा आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना झालेली आहे बऱ्याच जणांकडे दीड दिवसाचा पाच सात किंवा दहा दिवसांचा गणपती बसतो अशा वेळेस आपल्याला कोणकोणती कौन कामे करायची आहेत तर तसं तर दहा दिवस गणपती तत्व हे पृथ्वीवरती जागृत अवस्थेमध्ये असतं त्यामुळे दीड दिवसाचा गणपती तुम्ही विसर्जित केलेला असेल किंवा पाच दिवसाचा विसर्जन करणार असाल किंवा सात दिवस किंवा दहा दिवसांचा गणपती असेल कितीही दिवसाचा गणपती असला तरी दहा दिवस आपल्याला ह्या सेवा करायच्या आहेत जरी तुम्ही गणपती बाप्पांचा दीड दिवसातच विसर्जन केलेलं असं असेल किंवा पाच सात दिवसामध्ये केलेलं असेल तरी देखील तुम्हाला दहा दिवस ही सेवा करायची आहे तर ती सेवा कोणती आहे तर आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार जे आहे ते आपल्याला रोजच्या रोज स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यावरती हळदीने किंवा हळद कुंकू आणि अष्टगंध मिश्रित असं स्वस्तिक आपल्याला रोज काढायचं आहे कारण स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे स्वस्तिक श्री हरिष्णूंचं सुद्धा प्रतीक मानलं जातं देवी लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी मुख्य प्रवेशद्वारावरती हळदीने आपण स्वस्तिक काढत असतो या दहा दिवसाच्या काळामध्ये रोजच्या रोज आपल्याला हे स्वस्तिक बदलायचं आहे काहीच वेळ लागत नाही मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ करून घ्यायचा आणि हळदीने किंवा हळद अष्टगंध आणि कुंकू मिश्रित असं स्वस्तिक आपल्याला रोजच्या रोज घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती काढायचं आहे आता त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला आंब्याचं तोरण हे रोजच्या रोज बदलायचं आहे पहिल्या दिवशी गणेश चतुर्थीच्या दिवशी जर तुम्ही आंब्याच्या पानाचा उपाय केला असेल आंब्याच्या पानाचं तोरण लावलेलं ला असेल तर ते तुम्हाला दुसऱ्या दिवशी काढून टाकायचं असेल आता प्रत्येकालाच ही गोष्ट करणं शक्य होणार नाही त्यामुळे किमान तुम्ही गणपती चतुर्थीच्या दिवशी आ, हे तोरण लावलेलं ला असेल तर तुम्ही ज्येष्ठा गौरी आवाहनाच्या दिवशी किंवा ज्येष्ठा गौरी पूजनाच्या दिवशी सुद्धा हे आंब्याचं तोरण बदलू शकता किमान हे दोन दिवस तरी तुम्ही पाळा कारण हे दोन्ही दिवस सुट्टीचे आहेत या दिवशी तुम्ही ही सेवा करू शकता यामुळे देवी लक्ष्मीचं आगमन तुमच्या घरामध्ये निश्चितपणे होईल कारण आंब्याच्या पानाचं तोरण देखील देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे ज्येष्ठागौरीचं पूजन हे प्रत्येक घरामध्ये होत नाही पण आपल्या घरामध्ये हे तोरण लावल्यामुळे सुद्धा देवी लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होत असतं त्यामुळे ही प्रभावी सेवा तुम्ही करायला विसरू नका ही कामे जे आहेत ती आपल्याला आवर्जून या दहा दिवसाच्या काळामध्ये करायची आहेत त्याचबरोबर तुळशीसमोर तुम्हाला या दहा दिवसांमध्ये सकाळ संध्याकाळ तुपाचा दिवा लावायचा आहे तुपाचा दिवा लावत असताना त्यामध्ये चिमुडभर हळद घालायची तसं तर प्रत्येकाला रोजच्या रोज तुपाचा दिवा तुळशीजवळ लावणं शक्य नसतं त्यामुळे किमान या दहा दिवसाच्या काळामध्ये तरी तुम्ही लक्ष्मीप्राप्तीसाठी हा उपाय करायचा आहे तुळस ही गणपती बाप्पांना कधीच अर्पण केली जात नाही पण गणेश चतुर्थी या एकाच तिथीला आपण गणपती बाप्पांना तुळस अर्पण करू शकतो कारण सुद्धा एक कथा आहे या कथेच्या आधारानुसार आपण गणपती बाप्पांना तुळस गणेश चतुर्थीच्या दिवशी अर्पण करू शकतो आणि दहा दिवस आपल्याला सकाळ संध्याकाळ तुळशीजवळ तुपाचा दिवा आवर्जून लावायचा आहे त्याचबरोबर या दहा दिवसाच्या काळामध्ये जेवढं जास्तीत जास्त तुम्हाला अन्नदान करता येईल तेवढं तुम्हाला करण्याचा प्रयत्न करायचा आहे गरजू लोकांना तुम्ही धान्य दान करू शकता ज्यामध्ये गहू आहे तांदूळ आहेत किंवा गुळाचं दानसुद्धा करू शकता गुळसुद्धा गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे याचं दान केल्यामुळे गणपती बाप्पांची विशेष कृपा तुमच्यावरती राहते पण दान करत असताना जी व्यक्ती गरजू आहे अशा व्यक्तीलाच दान करा त्यामुळे तुम्हाला जास्त पुण्यफल प्राप्त होईल गणपती बाप्पा जोपर्यंत आपल्या घरामध्ये आहेत या दहा दिवसाच्या काळामध्ये कोणत्याही एका दिवशी तुम्ही अन्नदान करू शकता तसं तर इतर वस्तूचंही दान केलं तर चांगलंच आहे पण अन्नदान हे श्रेष्ठदान मानलं जातं त्यामुळे गरजू लोकांना अन्नदान करायला या दहा दिवसाच्या काळामध्ये अजिबात विसरू नका त्याचबरोबर तुमचे काही काम अडकलेले असेल खूप दिवसापासून तुमची इच्छा असूनही ते काम पूर्ण होत नसेल तर अशा वेळेस तुम्हाला तुमच्या देवघरातल्या देवासमोर दूध साखरेचं नैवेद्य दाखवायचं तसं तर देवांना आपण रोजच नैवेद्य दाखवत असतो पण हा एक उपाय आपल्याला आपली काम पूर्ण होण्यासाठी करायचा आहे तर अशा छोट्या छोट्या गोष्टींचं पालन प्रत्येक गृहलक्ष्मीने गणपती बाप्पा जोपर्यंत आपल्या घरामध्ये आहेत तोपर्यंत करायचंय आता जरी तुम्ही दीड दिवसातच गणपती बाप्पांचं विसर्जन केलेलं असेल किंवा पाच दिवसात केलं असेल किंवा सात दिवसात केलं असेल तरीही जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे या दहा दिवसांमध्ये गणपती तत्त्व हे पृथ्वीवरती असतं त्यामुळे तुम्हाला ह्या सेवा सलग दहा दिवस करायच्या आहेत आपण देवांना घरात जो बनवलेला नैवेद्य आहे तो तो तर दाखवतच असतो पण गणपती बाप्पांची विशेष कृपा व्हावी यासाठी देवघरातील देवांना आपल्याला दूध साखरेचा नैवेद्य आवर्जून या काळामध्ये अर्पण करायचं आहे तर अतिशय साधी सोपी कामं त्वरित फलदायी प्रत्येक स्त्रीने आपल्या घरासाठी करायचे आहेत कारण या काळामध्येच म्हणजे गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीच्या काळामध्येच ज्येष्ठा गौरीचं आगमन देखील आपल्या घरामध्ये होतं जरी तुमच्या घरामध्ये गौरी बसत असेल किंवा नसेल तरी देखील प्रत्येक स्त्रीने ही कामं केल्यामुळे देवी लक्ष्मीचं आगमन होतच कारण ज्या घरामध्ये या सर्व सेवा केल्या जातात तिथे लक्ष्मी स्थिर राहते अखंड नांदते आता त्याचबरोबर काही चुका आपल्याला या काळामध्ये अजिबात करायच्या नाहीत तर त्या चुका कोणत्या आहेत हे आता आपण जाणून घेऊयात तर जोपर्यंत गणपती बाप्पा या दहा दिवसाच्या काळामध्ये आपल्या घरामध्ये आहेत तोपर्यंत आपल्याला घरात मांसाहार करायचा नाही कारण घरात असलेलं वातावरण आपल्याला मंगलमय त्याचबरोबर घरामध्ये पावित्र्य देखील आपल्याला राखायचं आहे आता बऱ्याच जणांना घरात जरी मांसाहार नाही केला तरी बाहेर जाऊन मांसाहार करण्याची सवय असते यामुळे सुद्धा गणपती बाप्पा नाराज होऊ शकतात कारण त्यांची सेवा ही खंडित होते घरातल्या एखाद्या जरी व्यक्तीने मांसाहार केला किंवा मद्यपान केले कारण मद्यपान हे देखील व्यसन आहे आणि त्याचं सेवन देखील आपल्याला गणपती बाप्पा जोपर्यंत आपल्या घरामध्ये आहे त्या काळामध्ये चुकूनही करायचं नाही त्याचबरोबर या दहा दिवसांच्या काळामध्ये घरात असलेलं वातावरण शांत सकारात्मक राहावं यासाठी आपल्याला तामसिक पदार्थांचं सेवन चुकूनही करायचं नाही या दहा दिवसांच्या काळामध्ये गणपती बाप्पांसमोर आपण जो अखंड दिवा तैवत ठेवलेला असतो तो विजला नाही पाहिजे याची काळजी प्रत्येकाने घ्यायची आहे चुकून जर तो विजला मालवला तर कोणतीही मनात शंका न आणता तो परत आपल्याला सुरू ठेवायचा आहे आणि तो दिवा विजणार नाही यासाठी तुम्हाला काहीतरी काळजी घ्यायची आहे जास्त त्यासाठी तुम्ही एखादा काच त्या दिव्यावरती ठेवू शकता जेणेकरून तो हवेनी किंवा पंख्याच्या वाऱ्याने विजणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे कारण ज्या जेवढे दिवस गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये आहेत तेवढे दिवस त्यांच्या समोर असलेला हा दिवा अखंड सुरू राहिला पाहिजे याची काळजी प्रत्येक गृहिणी घ्यायची आहे तर गणपती बाप्पांना या काळामध्ये कधीही एकटं सोडू नये असं म्हणतात तर ज्या खोलीमध्ये तुम्ही गणपती बाप्पांची स्थापना केलेली आहे तिथे एका तरी घरातल्या व्यक्तीला झोपायला सांगायचं आणि असं केल्यामुळे गणपती बाप्पांची विशेष कृपा प्राप्त होते जसं मी तुम्हाला सांगितलं की या दहा दिवसांमध्ये गणपती तत्त्व हे जागृत अवस्थेमध्ये असतं आणि जागृत असलेले हे गणपती बाप्पा प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवतात आणि आपण जर त्यांच्याजवळ बसून त्यांची सेवा केली त्यांची उपासना केली तर त्यांची विशेष कृपा आपल्यावरती राहते शक्यतोवर आपल्या घरातली मुलं असतील मुलगा असेल किंवा मुलगी असेल गणपती बाप्पांची जिथे स्थापना केलेली आहे तिथे बसून त्यांनी अभ्यास करावा तिथेच त्यांनी झोपावं यामुळे सुद्धा गणपती बाप्पांचे शुभाशीर्वाद त्यांना मिळतात तर ही एक चूक आपल्याला करायची नाही गणपती बाप्पांना या काळामध्ये आपल्याला एकट्याला सोडायचं नाही त्याचबरोबर गणपती बाप्पांची जिथे स्थापना केलेली आहे त्या रूम मध्ये चुकूनही चांबड्याच्या वस्तू आपल्याला ठेवायच्या नाही ज्यामध्ये आपली पर्स असेल किंवा क्लच असेल किंवा चप्पल असेल अशा गोष्टी गणपती बाप्पांची जिथे स्थापना केलेली आहे तिथून दूर ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तर ही एक चूक आपल्याला आवर्जून टाळायची आहे आता त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जोपर्यंत गणपती बाप्पांची स्थापना आपण आपल्या घरात केलेली आहे तोपर्यंत गणपती बाप्पांना आपल्याला चुकूनही हलवायचं नाही दहा दिवस आपण जर त्यांची प्राणप्रतिष्ठा केलेली असेल तर तिला आपल्याला चौरंगावरून हलवायचं नसतं ही चूक आपल्याला आवर्जून टाळायची आहे हळद कुंकू जी काही पूजा विधी आपण पहिल्या दिवशी पंचोपचारे केलेली आहे ती आपण पहिल्याच दिवशी केलेली आहे इतर बाकीचे दिवस आपल्याला फक्त कुंकू अक्षदा दुरूनच गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत त्यांना हलवून वगैरे अशी त्यांची उचल खाचल आपल्याला अजिबात करायची नाही गणपती बाप्पांच्या बाजूला ठेवलेला कलश देखील हा दहा दिवस हलवता येत नाही दीड दिवसाचा गणपती असेल पाच दिवसाचा असेल सात किंवा दहा दिवसाचा असेल या काळामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असेल किंवा कलश असेल किंवा तिथे प्रज्वलित केलेला दिवा असेल या सर्व गोष्टी आपल्याला हलवता येणार नाहीत त्यांची आपण स्थापना केलेली आहे जेवढे दिवस गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये आहेत तेवढे दिवस या वस्तूंना चुकूनही हलवायचं नाही जी काही फुलं आपण अर्पण केलेली आहेत ती फुलं मात्र आपल्याला रोजच्या रोज बदलायची आहेत कारण शिळी फुलं कधीही देवाजवळ ठेवत नाहीत रोजच्या रोज अर्पण केलेली फुलं त्यानंतर दुर्वा ह्या सर्व वस्तू आपण काढून घेऊ शकतो हार अर्पण केलेला असेल तर हार देखील आपण काढून घ्यायचा आहे गणपती बाप्पांजवळ सुकलेली फुलं हार ठेवायचं नाही त्याला एखाद्या सेपरेट पिशवीमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे ज्या दिवशी आपण गणपती बाप्पांचं विसर्जन करणार आहोत त्यावेळेसच आपल्याला गणपती बाप्पांसोबत ह्या सर्व वस्तूंचं म्हणजेच फुलांचं त्यानंतर दुर्वा जे काही आपण वस्त्र वगैरे घातलेले असतील त्या सर्व वस्तूंचं विसर्जन आपल्याला गणपती बाप्पा विसर्जनाच्या दिवशी त्यांच्या सोबतच करायचं आहे पण चुकूनही या सर्व वस्तू गणपती बाप्पांजवळ ठेवायच्या नाही तर दुसरीकडे तुम्ही एखाद्या पिशवीमध्ये भरून ह्या सर्व वस्तू ठेवायच्या आहेत त्याचबरोबर गणपती बाप्पांना जी फळं आपण अर्पण केलेली आहेत ती दुसऱ्या दिवशी आपल्याला उचलून ठेवायची आहे जो काही नैवेद्य आपण गणपती बाप्पांना अर्पण करणार आहोत की रोजच्या रोज आपण मोदक बनवून गणपती बाप्पांना अर्पण करणार आहोत तो तो नैवेद्य आपल्याला अगदी पाचच मिनिटं गणपती बाप्पांजवळ ठेवायचा आहे एखादा मोदक त्यांच्या हातावरती ठेवायचा त्यानंतर जी मोदक आपण बनवलेली आहेत एकवीस ती सगळी आपल्याला नैवेद्यामध्ये दाखवून पाच मिनटानंतर उचलून घ्यायची आहेत कारण यामुळे गणपती बाप्पांजवळ मुंग्या होऊ शकतात त्यामुळे ही काळजी आपल्याला आवर्जून घ्यायची आहे गणपती बाप्पांच्या या दहा दिवसांच्या काळामध्ये आपल्याला घरामध्ये अपशब्द बोलायचे नाहीत भांडण वादविवाद कलह करायचा नाही यामुळे सुद्धा गणपती बाप्पांची आवकृपा आपल्यावरती होऊ शकते त्यामुळे ही चूक आपल्याला चुकूनही करायची नाही तर अचानक जर तुम्हाला मासिक धर्म आलेला असेल तर अशा वेळेस तुम्ही तुमच्या घरातील मुलांकडून गणपती बाप्पांची पूजा वगैरे करू शकता हार वगैरे बदलू शकता सकाळ संध्याकाळ आरती करून घेऊ शकता आता मोदकाचं म्हणाल तर मुलांना जर मोदक बनवता येत असतील जसं की गुळाचे मोदक खूप सोप्या पद्धतीने बनवले जातात गोळ आणि तुपाचे मोदक मुलं बनवून दाखवू शकतात आणि ते शक्य नसेल तर तुम्ही बाहेरून हे मोदक विकत आणून गणपती बापांना रोजच्या रोज न चुकताना वैद्य दाखवायचं आहे आणि त्याचबरोबर जर तुम्हाला अचानक सुतक पडलं असेल तर अशा वेळेस बाहेरची एखादी व्यक्तीकडून तुम्हाला गणपती बाप्पांची उत्तर पूजा करायची आहे ती व्यक्ती रोज तुमच्या घरामध्ये येऊन जर पूजा करायला तयार असेल तर तिच्याकडून आपल्याला गणपती बाप्पांची सकाळ संध्याकाळ पूजा विधी करून घ्यायची आहे सुतक जरी पडलेलं असेल तरी गणपती बाप्पांची दहा दिवसामध्ये सेवा आपल्या घरामध्ये व्हायलाच हवी एखादा ब्राह्मण तुम्ही बोलवू शकता आणि त्यांच्या हाताने गणपती बाप्पांची आरती मो नैवेद्य वगैरे त्यांच्या हाताने अर्पण करू शकतात ही एक काळजी आपल्याला घ्यायची आहे ही चूक आपल्याला करायची नाही सुतकामध्ये सुद्धा आपल्याला गणपती बाप्पांच्या सेवेला चुकवायचं नाही त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरामध्ये एखादी गरोदर स्त्री असेल तर अशा वेळेस गणपती बाप्पांचं विसर्जन करावं की नाही याबाबत बऱ्याच जणांना संभ्रम आहेत पण असं मानण्यात येतं की गणपती बाप्पा हे दहा दिवसासाठी आपल्या घरामध्ये विराजमान असतात ज्यावेळेस आपण शाडू मातीची गणपती बाप्पांची मूर्ती घरामध्ये स्थापन करतो तिचं विसर्जन हे अनंत चतुर्दशीच्या दिवशी व्हायलाच हवं पण बरेच घर घरामध्ये गरोदर स्त्री असेल तर अशा वेळेस ते वर्षभर घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ठेवतात किंवा बरेच जण एकवीस दिवस गणपती बाप्पांची मूर्ती घरात ठेवतात हे अत्यंत चुकीचं आहे याला कुठलाच शास्त्रीय आधार नाही त्यामुळे असं करायचं नाही घरात जरी गर्भवती स्त्री असेल तरी देखील गणपती बाप्पांचं विधिवत विसर्जन हे अनंत चतुर्दशीच्या दिवशी केल्या गेलंच पाहिजे तर या सर्व गोष्टींची आपल्याला आवर्जून काळजी घ्यायची आहे आणि गणपती बाप्पांचं गर्भवती स्त्री घरात असताना देखील विसर्जन करायचं आहे तर गणपती बाप्पा जोपर्यंत आपल्या घरामध्ये आहे तोपर्यंत घरातल्या तो प्रत्येक स्त्रीने ही कामं करायची आहेत जर तुम्ही तु तु व्हिडिओ हा लेट बघत असाल तरी देखील तुम्ही आजपासून ही सेवा करायला सुरुवात केली तरी चालेल आणि कोणत्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत ही संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर केली व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया भेटूयात तशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ